नाशिक शहर महानगरपालिकेच्या डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गॅस लीक होत असल्याची घटना समोर येत आहे। यामुळे रुग्ण दगावत असल्याच्या आणि काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्याही शहरात येत आहेत। घटनेमुळे प्रशासनात एकच धावपळ उडाली असून घटनास्थळाकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या रांगा लागलेल्या आहेत। आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे रुग्णालयात पोहोचले असून ते माहिती घेत आहेत। एक्सप्रेस वन न्यूजसाठी नाशिकहून दत्ता पायकराव यांची रिपोर्ट। आज सकाळी आलो तर सकाळी काल ऑक्सिजन लेवल चेक केले, आजीची आजची ऑक्सिजन लेवल 84 होती। आज सकाळी आलो सकाळी चेक केले, ऑक्सिजन लेवल तर 38 होती। सगळा व्यवस्थित होता, चांगला होता। 15 मिनिटांपूर्वी तो चहा नाश्ता केला, मी भाऊ माझ्या मुलाला थांबवलं, माझा मुलगा थांबला तिथं साईडला बसला होता, त्याच्यामुळं साईडला बसलेला असल्यामुळे तो आतमध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी ऑक्सिजन चिन्हणी काढलेली होती। का तर तो म्हणजे हवा देत नाही, कमीत कमी 15-20 मिनिटं त्याला अर्धा तास ऑक्सिजन भेटलं नाही, तो पंप केला, शेवटी तो आमच्या हातातून गेला। एवढी वाईट परिस्थिती आहे। आमचा संदीप लोखंडे माझा भाऊ होता, मोठा होता माझा, 38 वर्ष वर्ष होता। आणखी आजमी परिस्थिती अजून 15 वाड्या गेलेल्या आहेत, एवढं भयानक परिस्थिती झाली ती। आता काय करायचं, आता रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? आता मागणी म्हणजे आता त्याच्या यांच्या हिशोबाने त्याचा इन्शुरन्स क्लेम घ्यावा सरकारने आम्हाला। आता त्याच्या बायका पोरं लहान लहान मुलं आहे, त्याचे लहान मुलं आहे, त्याची बायको प्रेग्नंट आहे। आता त्याचा सांभाळ कसा करायचा त्याचा, म्हणजे इथून पुढं काय?